गेल्या आठवड्यात एम डी मॅफेडिन पावडर विक्री करताना अटक केलेल्या संशयितास अंमली पदार्थ पुरवठा करणाऱ्या राहुल शिंदे या सूत्रधारास गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे त्याच्याकडून पोलिसांनी दुचाकीसह ऐंशी हजारांचा ऐवज जप्त केला आहे गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकानं गेल्या आठवड्यात आडगाव परिसरातून धम्मराज उर्फ सागर शार्दूल याला एम डीचे चाळीस हजार रुपये किमतीचे अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आला असता पकडलं होतं आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा तपास करताना राहुल शिंदेचा सहभाग आढळून आला गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीचा सापळा रचून राहुलला बळी मंदिराजवळून ताब्यात घेण्यात आहे राहुल हा महाविद्यालयाच्या परिसरात जाऊन एम डी विक्री करत असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक